नमस्कार विद्यार्थी मित्रो, सी टी सेल रिझल्ट 2024 डिक्लेअर। तर चला पाहूया आपला रिझल्ट कशाप्रकारे चेक करायचा आहे। ज्या क्षणाची आपल्याला आतुरतेने वाट होती तो क्षण येऊन ठेपलेला आहे। आपल्या सी टी सेलच्या काही एक्झामचे रिझल्ट्स डिक्लेअर झालेले आहेत। तर चला पाहूया सी टी सेलचे रिझल्ट्स कसे चेक करायचे। हे रिझल्ट आपल्याला आपल्या लॉग इनमध्ये पाहता येणार आहेत। तर यासाठी आपल्याला जावं लागेल सी टी सेलच्या अधिकृत वेबसाईटवरती। तर गुगल क्रोममध्ये सी टी सेल डॉट महासिटी डॉट ओ आर जी असं आपण टाईप करून सर्च केला असता त्या पेजवरती आपण पोहोचतो। तसेच बी एड ॲडमिशन 2024, सी टी सेल ॲडमिशन 2024, कॅपराउंड 2024 असं जरी आपण टाईप केलं तरी आपण त्या वेबसाईटवरती पोहोचतो। तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा। तर चला जाऊया आपल्या सी टी सेलच्या जेन्युन वेबसाईटवरती। विद्यार्थी मित्रो, गुगल क्रोममध्ये आपण सी टी सेल असं टाईप केलेलं आहे आणि हे टाईप केल्यानंतर आपल्याला पहिल्या पेजवरती जे इथं टॅब दिसत आहे हिला क्लिक करायचं आहे। या टॅबला क्लिक करताच आपण एका पेजवरती पोहोचतो आणि त्या पेजवरती पोहोचल्यानंतर आपल्याला वरती स्क्रॉल करायचं आहे। स्क्रॉल केल्यानंतर जे विविध नोटिफिकेशन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत त्याला वरती स्क्रॉल करून आपण इथे पाहू शकता कोर्स नेम बी पी एड, एम पी एड, एम एड, बी एड, इंटिग्रेटेड बी एड या संदर्भातील जे रिझल्ट्स आहेत ते डिक्लेअर झाले आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर त्याला आपण क्लिक करूया। त्या डाउनलोडला आपण क्लिक केलं असता त्याचं नोटिफिकेशन आपल्याला पाहायला मिळतं। विद्यार्थी मित्रो, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल हे आपल्या सी टी सेलचं कोटेशन आहे। दिनांक 6/4/2024 ची ही प्रेस नोट आहे, म्हणजेच पब्लिक नोट्स। शैक्षणिक वर्ष 2024-25 करिता खालील तक्त्यात नमूद उच्च शिक्षण विभागाअंतर्गत येणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा। तर आपलं बी एड हे हायर एज्युकेशन उच्च शिक्षण या अंतर्गत येतं हे आपणास माहीत आहे। निकाल घोषित करण्यात आला आहे। उमेदवारांनी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा ज्याला आपण सी टी सेल असं म्हणतो या अधिकृत स्थळावरती काय करायची आहे भेट द्यायची आहे ते म्हणजेच mahacity.org। उमेदवाराची वैयक्तिक गुणपत्रिका उमेदवाराच्या लॉग इनमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे। तर विद्यार्थी मित्रो, जे रिझल्ट्स डिक्लेअर झालेले आहेत त्यामध्ये आपली इथं लिस्ट दिलेली आहे। महा एमएड सी ई टीचा डेट इथं दिलेली आहे, कोणत्या तारखेला सी ई टी झालेली आहे आणि त्याचा रिझल्ट डेट 6/4/2024 म्हणजे 6 एप्रिलला त्याचा रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे। महा बी एड, एम एड, इंटिग्रेटेड बी एड आपण ज्याला म्हणत असतो 3 वर्षाचं इंटिग्रेटेड बी एड, त्याची डेट रिझल्ट डिक्लेअर झालेली डेट 6/4/2024। महा बी पी एड सी ई टी 7/3/2024 ही परीक्षा झालेली आहे आणि तिची रिझल्ट डेट 6/4/2024 म्हणजेच आजच्या डेटला हे रिझल्ट डिस्प्ले झालेले आहेत आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्यानंतर महा एम पी एड सी ई टी जी की 3 मार्च रोजी झालेली आहे, तर 6/4/2024 याचा रिझल्ट आज डिक्लेअर झालेला आहे। तर विद्यार्थी मित्रो, अशा प्रकारे हे आपल्या सी ई टी सेलचे काही कोर्सेस आहेत त्याच्या सी ई टीचे रिझल्ट्स आपल्याला डिक्लेअर झालेले पाहायला मिळतात। व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच लाईक करा। तसेच चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा। विद्यार्थी मित्रो, हे आता बी एड सी ई टी जी आहे आपली त्यामध्ये स्पेशल बी एड, त्यानंतर जनरल बी एड व ई एल सी टी बी एड म्हणजेच इंग्लिश मिडियम बी एड ह्याचे रिझल्ट्स लवकरच जाहीर होतील। तर विद्यार्थी मित्रो, आपल्या सी ई टी सेलच्या वेबसाईटला आपल्याला लिंक राहावा लागेल। आमच्या चॅनलवरती सुद्धा आपल्याला नोटिफिकेशन्स वेळेत मिळत राहतील, त्याप्रमाणे आपण सजग राहा। तर चला कशाप्रकारे ह्याचा रिझल्ट चेक करायचा आहे ते आपण पाहूया। विद्यार्थी मित्रो, आता आपण परत बॅग घेऊया। एकने बॅग घेतल्यानंतर परत आपण फ्रंट पेजवरती येतो। वरती स्क्रॉल करायचं आहे। स्क्रॉल केल्यानंतर आपल्याला इथं कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन हे पाहायला मिळतं आहे, तर त्याला क्लिक करूया। विद्यार्थी मित्रो, आपण लॉग इन पेजवरती येतो म्हणजेच कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन याला आपल्याला क्लिक करायचं आहे। त्याला क्लिक केल्यानंतर आपण इथे आलेलो आहोत। त्यानंतर आपल्याला आपला जो रजिस्टर्ड ईमेल आय डी आहे तो इथं इनरॉल करायचा आहे। इनरॉल करायचा आहे म्हणजे टाकायचा आहे किंवा टाईप करायचा आहे, तर आपण तो इथं टाईप करूया। आणि टाईप केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, तर त्याचा जो पासवर्ड आपण बी एड सी ई टीचा फॉर्म भरताना जो पासवर्ड सेट केला होता
तो पासवर्ड आपण काय करायचा आहे, एनरोल करायचा आहे. आपण तो पासवर्ड बदलला असलास नवीन जो पासवर्ड आहे तो तिथं फिल करणं गरजेचं आहे, टाकणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रो, आपण रजिस्टर्ड ईमेल टाकल्यानंतर व पासवर्ड टाकल्यानंतर जर आपला लॉग इन होत नसेल तर आपल्याला काय करायचं आहे, आपला रजिस्टर्ड ईमेल इथं टाकायचा आहे आणि त्यानंतर पासवर्ड न टाकता आय फॉरगॉट माय पासवर्ड याला क्लिक करायचं आहे. आणि याला क्लिक करून आपण नियमितप्रमाणे जसं कुठल्याही प्लॅटफॉर्मचा म्हणजेच फेसबुकचा किंवा इतर कुठलाही पासवर्ड जसा सेट करतो तसा आपल्याला हा पासवर्ड रिसेट करता येतो. आणि नवीन पासवर्ड तयार झाल्यानंतर परत आपल्याला ईमेल आय डी टाकायचा आहे व साइन इन याला क्लिक करायचं आहे. विद्यार्थी मित्रो, साइन इनला क्लिक करताच आपण आपल्या प्रोफाईलमध्ये पोहोचतो. विद्यार्थी मित्रो, आपण लॉग इन झालेलो आहोत. वरती स्क्रॉल करूया, इथे आपण पाहू शकता रजिस्ट्रेशन. रजिस्ट्रेशनला सध्याच आपल्याला काही करायचं सांगितलेलं नाही आहे, त्यामुळे तिथे एडिट काही करायचं नाही आहे. प्रोफाईल आपण पाहू शकता, चेक करू शकता, त्यातसुद्धा काही एडिट करायचं नाही आहे. हेल्प डेस्कला आपल्याला सध्या हेल्पची गरज नाही आहे. हॉल तिकीट ऑब्जेक्शन ट्रॅकिंग हे संपलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रो, अजून आपलं जे बीएड सीईटी आहे त्याचा रिझल्ट लागलेला नाही आहे, त्यामुळे आपलं स्कोअर कार्डचं जे इथं बार दिलेलं आहे तर तो हाईड आहे, म्हणजे तो ग्रे कलरचा दिसतो आहे. आणि आपला रिझल्ट लागल्यानंतर विद्यार्थी मित्रो, वरचे जसे बार आहेत, जसं की आपण इथं ऑब्जेक्शन ट्रॅकिंगला पाहू शकता, तो आपल्याला क्लिक केलं की आपण तिथं लॉग इन होतो, पण स्कोअर कार्डला सध्या लॉग इन होत नाही किंवा आपण आपला जो रिझल्ट आहे तिथं आपल्याला दिसत नाही. तर आपला बीएड सीईटीचा जनरल सीईटी, स्पेशल सीईटी व ईएल सीईटी याचा रिझल्ट लागला की ही बाब आपल्याला ओपन झालेली पाहायला मिळेल. आजच्या एमपीएड एमएड याचे जे रिझल्ट्स आहेत, तर त्याचं जे स्कोअर आहे विद्यार्थी मित्रो, स्कोअर कशाप्रकारे स्कोरिंग झालेलं आहे, एकंदरीत स्कोरिंग जे आहे ते आपण पाहूया. विद्यार्थी मित्रो, आपल्याला इथे सी टी सेलचा लोगो तसंच सी टी सेलचं कोटेशन दिसत आहे, जेणेकरून आपल्याला कळतं की आपण करेक्ट वेबसाईटवरती आलेलो आहोत. तर आपल्याला इथले रिझल्ट समरी जे आहे ते इथे पाहायला मिळते, जी की बी एड एम एड 3 इयर्स इंटिग्रेटेड कोर्स याची ती आहे. आपल्या बी एड सी ई टी, जनरल बी एड, स्पेशल बी एड व ई एल सी टी बी एड अशाच प्रकारचे आपल्याला समरी पाहायला मिळणार आहे. सर्व विद्यार्थ्यांचे एकंदरीत असणारे मार्क्स आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तर विद्यार्थी मित्रो, आपण इथे पाहू शकता हायेस्ट जे मार्क्स आहेत इंटिग्रेटेड बी एडमध्ये, तर 87 मार्क्स यावर्षी आलेले आहेत. तसेच विद्यार्थी मित्रो, आपल्या जनरल, स्पेशल व ई एल सी टी बी एडसाठी सुद्धा स्कोअर ह्याच रेंजमध्ये राहणार आहे, ही बाब लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रो, आता आपण पाहू शकता की इथे हायेस्ट जो आहे 87 आहे. तर विद्यार्थी मित्रो, बाकीचा लगेच आपल्याला 87 आणि 82 ह्यामधला डिफरन्स बराच पाहायला मिळतो. तसेच खाली आल्यानंतर आपल्याला स्कोअर कमी झालेला पाहायला मिळतो. तर विद्यार्थी मित्रो, आपल्याला अशा प्रकारे मिनिटसुद्धा काढता येतं, ही बाब लक्षात घ्या. ज्यावेळेस आपल्या जनरल बी एड सी ई टी, ई एल सी टी व स्पेशल बी एड सी ई टीचा निकाल लागेल, त्यावेळेस आपण तुम्हाला याचं मिरिट सांगूया. यावेळेस कोणते विद्यार्थ्यांचा म्हणजे कितीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ जो आहे तो गव्हर्नमेंट कॉलेज, त्यानंतर अनुदानित कॉलेज व विनाअनुदानित कॉलेजचं मिरिट आपल्याला सांगता येतं, काढता येतं. अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लिंक राहा. तसेच चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा व मित्रपरिवारामध्ये हे महत्त्वपूर्ण व्हिडिओ शेअर करण्यास विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.